शालेय विद्यार्थ्यांना आणि कॉलेज स्टुडंट्सना अतिशय महत्वाचा असणार हा भाग या पेज पासून सुरू होतो आणि तो म्हणजे लर्निंग स्टाईल. आपल्याला माहिती आहे वर्गामध्ये 50-60 विद्यार्थी असतात, पण 50-60 विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक जरी एकच आहे, वातावरण जरी तेच आहे, तरी मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजतं. काही विद्यार्थी टॉपर्स असतात, काही ऍव्हरेज असतात आणि काही बिलो ऍव्हरेज असतात. पण ही तफावत का होते ह्याचं उत्तर आपल्याला प्रामुख्याने या लर्निंग स्टाईलमध्ये मिळायला काहीच हरकत नाही. म्हणजे जरी विद्यार्थी एकाच ठिकाणी शिकत असेल, एकच शिक्षक त्यांना शिकवत असेल, अभ्यासक्रम जरी तोच असेल, तरी पण त्यांची शिकण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्या पद्धतीने जर त्यांना शिकता नाही आलं, जर त्या पद्धतीने त्यांना शिक्षण नाही मिळालं, तर कदाचित ते त्या अकॅडमिक इयरमध्ये किंवा त्या विषयामध्ये मागे पडू शकतात. आपल्याला प्रामुख्याने एकूण 3 लर्निंग स्टाईल्स मिळतात, व्हिज्युअल, ऑडिटोरियल आणि कायनेस्थेटिक. नक्की प्रायोरिटीमध्ये जास्त कोणती पद्धत वापरली जाईल, म्हणजे तिन्ही जे लर्निंग स्टाईल्स आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असतातच असतात, प्रश्न फक्त प्रायोरिटीचा असतो. म्हणजे जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट मधील ज्या विद्यार्थ्याचं स्कॅनिंग आहे, तर त्याच प्रायोरिटीमध्ये जास्त कोणती स्टाईल म्हणजे कोणती मेथड ते वापरतील हे आपल्याला ह्या ग्राफ मधून कळतं. आता यामध्ये जर पहिलं लर्निंग स्टाईल्स आपण जर पाहिलं तरी आपल्याला मिळते व्हिज्युअल लर्नर. आता हे जे व्हिज्युअल लर्नर्स असतात, म्हणजे ज्यांची लर्निंग स्टाईल ही व्हिज्युअल आहे, हे नक्की कसे असतात, तर त्यांना ऐकण्यापेक्षा पाहणं जास्त आवडतं. पिक्चर्स आणि त्याच्याशी असोसिएट अशा काही गोष्टी असतील तर त्या छानपैकी समजून घेतात. म्हणजे एखादी कोणती गोष्ट समजून सांगायची आहे आणि त्याच्याबरोबर एखादं चित्र जर त्यांना दाखवलं तर चित्र आणि ती गोष्ट यांचा समन्वय ते छानपैकी घडवून आणू शकतात. ह्याला जर काही गोष्टी लक्षात ठेवायची असतील तर व्हाईट बोर्ड किंवा पॉवर पॉइंट, एखादी फिल्म दाखवणं, एखादा व्हिडिओ दाखवणं, मॅप दाखवणं, चार्ट दाखवणं, या आधारे ते छानपैकी शिकतात. आणि ह्यांना शिकवण्यासाठी नेहमी आपण हातामध्ये पेन किंवा एखादा कलर मार्क वगैरे घेऊन जर त्यांना वेळोवेळी जर ड्रॉइंग करून दाखवली, काही गोष्टी त्यांना लिहून दाखवल्या, तर त्यांना छानपैकी कळतं. म्हणजेच ह्या विद्यार्थ्यांची जी लर्निंग मेथड आहे, ही लर्निंग मेथड खास करून आपण जर पाहिलं तर ते शिकत असताना गोष्टी नोट डाऊन करून घेणं, मार्क करणं, कलर अंडरलाईन करणं, या माध्यमातून ते छानपैकी शिकतात. म्हणजेच सिम्बॉल्स, कलर, चार्ट, व्हिडिओज, पेंटिंग्स हे त्यांच्या लर्निंग मेथडमध्ये आपल्याला मिळतं. खास करून पालकांसाठी टिप्स आपल्याला ह्या व्हिज्युअल लर्निंग साठी दिलेल्या आहेत आपल्या रिपोर्टमध्ये आणि पॅरेंट्सनी ते फॉलो करावं. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो, त्याची शिकण्याची पद्धत वेगळी असते, तुमची शिकवण्याची पद्धत पण वेगळी असेल, पण आपली शिकवण्याची पद्धत जी कोणती आहे ती त्या विद्यार्थ्याला चालेल का? नाही. त्याला जाऊन परीक्षा द्यायची आहे म्हणून आपण त्याच्या पद्धतीने त्याला शिकवणं अतिशय आवश्यक आहे. जसं इथे व्हिज्युअल लर्नर्स आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला मिळते की त्यांनी शिकत असताना काही गोष्टी समजून घेत असताना त्या गोष्टींचे नोट स्वतःहून लिहिणं हे फार गरजेचं असतं. असे जे व्यक्ती आहेत त्यांना चेहरे लक्षात राहतात, नाव लक्षात राहतील याची काही गॅरंटी नसते. आणि खास करून म्हणून बऱ्याच वेळेला काही प्रूफ साठी म्हणून त्यांच्या समोर जर चित्र असेल, एखादी गोष्ट आपण शिकलो किंवा शिकत आहोत त्याच्यासाठी समोर जर पिक्चर असेल तर एक प्रूफ म्हणून ते वापरतात. त्यांचे आय कॉन्टॅक्ट आणि फेशियल एक्सप्रेशन बऱ्याच वेळेला छान असतात. त्यांचा बोलण्याचा स्पीड बऱ्याच वेळेला थोडस हाय असू शकतो. यांना शिकवताना मॅप, व्हिडिओ सीडीज, ॲनिमेटेड व्हिडिओ सीडीज की ज्याच्यामध्ये छानपैकी व्हिज्युअल ऍस्पेक्ट वापरलेले आहे, चार्ट डायग्राम्स हे वापरून त्यांना नेहमी शिकवायला हवं. फ्लो चार्ट शिकवत असताना बऱ्याच कोणतंही मॅथ्स असो काही असो, विथ द कलर्स कॉन्सेप्ट, ज्या कलर वाईज वेगवेगळ्या कलरमध्ये जर आपण सांगितलं आणि त्यांना जर समजवलं तर त्यांना छानपैकी समजतं. आणि ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला रिपोर्टमध्ये दिलेल्याच आहेत. नेक्स्ट लर्निंग स्टाईल आपल्याला मिळते ती म्हणजे ऑडिटोरियल लर्नर. ऑडिटोरियल म्हणजे शब्दामध्येच आपल्याला मिळतं ऐकून शिकणारे. हे जे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी सगळ्यात बेस्ट असतात ते म्हणजे व्हर्बली प्रेझेंट करणं. बऱ्याच वेळेला जे काही आवाज येतात ते आवाज लक्षात ठेवणं आणि ते जज करणं की हा नक्की कशाचा आवाज आहे, कोणत्या पद्धतीचा आवाज आहे हे त्यांना छानपैकी कळतं.
मोस्ट प्रॉब्ली असे जे विद्यार्थी आहेत त्यांना एखादे नोट्स लिहून वगैरे ठेवण्यापेक्षा एखादं लेक्चर रेकॉर्ड करणं आणि त्याच्यानंतर ते ऐकणं, रिपीटेडली ते रेकॉर्डिंग ऐकणं हे प्रिफर केलं तर त्यांना छानपैकी गोष्टी समजतात. हे जे विद्यार्थी असतात किंवा ऑडिटोरियल लर्नर जे असतात हे बऱ्याच वेळेला शिकत असताना खास करून ग्रुप डिस्कशन किंवा जॉईंट एखादी गोष्ट आहे ते एकमेकांबरोबर डिस्कस केल्याच्या नंतर त्याची आउटपुट व्हर्बली एकमेकांशी कन्व्हिन्स करून की कोणता पॉईंट कसा आहे, कोणत्या पद्धतीने आहे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे पॉईंट टू पॉईंट जर डिस्कस केलं तर त्याने छानपैकी समजत असतं. असे जे विद्यार्थी आहेत ते क्लास आणि अटेंड करतात, काही डिस्कशन्स वगैरे आहेत आणि काही ट्युटोरियल्स आहेत ते ऐकतात आणि हे ऐकत असताना ते जर त्यांची रेकॉर्डिंग त्यांना मिळाले आणि ते रेकॉर्ड जर त्यांनी केलं आणि रिपीटेडली ऐकलं तर नक्की छान फायदा होतो. म्हणून खास करून त्यांना सीडी, रेडिओ, म्युझिक, काही कम्युनिकेशन्स आणि काही डिस्कशन्स हे अतिशय महत्वाचं आहे. खास करून ह्याना आपण शिकवत असताना विथ द प्रेझेंटेशन आणि विथ द डिस्कशन शिकवलं तर छानपैकी माइंडमध्ये फिक्स होतं आणि त्याचा वापर पालकांनी आणि शिक्षकांनी करणं अतिशय गरजेचं आहे. या पेजवरती तुम्हाला काही टिप्स पण मिळतात की अशा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवणं हे फार गरजेचं आहे. कारण ऑडिटोरियल विद्यार्थी म्हणाल, ऑडिटोरियल लर्निंग स्टाईल जर आपण असं म्हणालं तर त्यांना ऐकणं हे जास्त प्रिफर करतात आणि त्याच्यामुळेच त्या पद्धतीची शिकवण्याची पद्धत असायला पाहिजे. तुम्ही जर 4-5 विद्यार्थी तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही शिकवणी घेतात तर एखाद्या प्रश्नावरती तुम्ही डिस्कस करणं, व्हिज्युअल विद्यार्थ्यांसाठी तुम्ही चित्र दाखवून चित्र प्रेझेंट वगैरे तुम्ही करणारच आहात पण ऑडिटोरियल विद्यार्थ्यांसाठी म्हणून त्या गोष्टीवरचा डिस्कशन देखील होणं फार गरजेचं आहे. तो पॉईंट जर खुलवून सांगितला गेला आणि त्या पद्धतीचं जर शब्दांची देवाणघेवाण झाली तर ऑडिटोरियल विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोच होतो. पालकांनी मग काही ऑडिओ कॅसेट वगैरे आणून जर मुलांना जर दिल्या आणि जर मुलांनी त्याचा ऐकल्या तर ह्या ऑडिटोरियल मुलांसाठी फार उपयोगी होतात. अशा ऑडिटोरियल विद्यार्थी जेव्हा असं वाचत वगैरे असतो तेव्हा तो मोठ्याने वगैरे वाचत असेल तर त्याचाही फायदा त्याला होतो. आणि म्हणून ऑडिटोरियल मुलं म्हणजे ज्यांची लर्निंग स्टाईल ऑडिटोरियल आहेत अशांनी स्टडी सर्कल जॉईन करावं. एखादा ग्रुप जॉईन करावा ज्या ग्रुप मध्ये तुम्ही डिस्कशन वगैरे करू शकता, एखाद्या विषयावरती आपले व्ह्यूज देऊ शकता आणि त्या व्ह्यूज दिल्यामुळे किंवा दुसऱ्यांनी दिलेले व्ह्यूज जर तुम्ही ऐकत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच छानपैकी होईल. नंतरचा लर्निंग प्रकार म्हणजे लर्निंग स्टाईल आपल्याला मिळते कायनेस्थेटिक. कायनेस्थेटिक मुलांना शिकवण्यासाठी पालकांना काही वेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना ह्या करणं फार गरजेचं असतं. कारण हे जे कायनेस्थेटिक स्टुडंट्स आहेत म्हणजे कायनेस्थेटिक पद्धतीची ज्यांची लर्निंग स्टाईल आहे असे जे विद्यार्थी आहेत त्यांना बऱ्याच वेळेला फिजिकली इन्वॉल्व्ह होणं, कोणत्याही कृतीमध्ये स्वतःची इन्वॉल्वमेंट त्यांना अतिशय महत्वाची असते. म्हणजे नुसतं एखाद्या बरोबर बोलून किंवा एखादं चित्र पाहून यांचं भागत नाही तर त्या गोष्टी त्यांना कृतीत देखील त्यांनी आणल्या तर त्यांना छानपैकी समजतं. म्हणजे त्यांना पूर्ण बॉडीचा पार्ट युज करणं, हँड गेस्चर करून, हावभाव वगैरे करून आणि विथ द इन्वॉल्वमेंट त्यांनी ती गोष्ट शिकून घेतली तर त्यांना छान समजतं. त्यांना लोकांशी बोलत असताना त्यांच्याबरोबर मोमेंट करणं हे देखील आवडतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टी लक्षात राहत असतात. त्यांना टच म्हणजे एखाद्या गोष्टी एखाद्या वेळेस शिकत असताना त्यांच्याकडे अटेन्शन देणं किंवा ते बसलेले आहेत यांच्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना आवाज देऊन त्यांना स्पर्श करून किंवा तुम्ही आहात हे आम्हाला माहिती याची जाणीव करून देणं ह्या विद्यार्थ्यांसाठी फार आवश्यक असतं. आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे त्यामध्ये बऱ्याच वेळेला ते शिकत असताना ब्रेक घेतात. मध्ये मध्ये 10 मिनिटं बसल्याच्या नंतर 2-1 मिनिटं थोडस इकडे तिकडे ते फिरले त्याच्यानंतर पुन्हा येऊन त्यांनी अभ्यास केला तर थोड्या थोड्या मिनिटांनी त्यांना ब्रेक घेणं बऱ्याच वेळेला आवडतं. हे प्रॅक्टिस करणं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये रोल प्ले करणं, काही ड्रॉइंग्स वगैरे करणं, काही एक्सपेरिमेंट करणं, ऍक्टिंग करणं, इंटरव्ह्यू सारख्या गोष्टी करणं, स्किट प्ले करणं हे ह्या विद्यार्थ्यांना फार छान आवडतं आणि त्या पद्धतीने ते जर शिकत असेल तर एखादा धडा एखादा चॅप्टर आपण जे पाहतो आपल्या पोर्शन मधला तो त्यांच्या छानपैकी लक्षात राहतो. म्हणजे तो इतिहास असो किंवा
एखादा भूगोल असो मराठी असो त्याच्यामध्ये जे स्टोरीज असतील आणि त्या स्टोरीज त्यांनी स्वतः प्ले केल्या विथ दॅट इमॅजिनेशन विथ द इन्व्हॉल्वमेंट तर त्यांना छानपैकी समजतं. आणि म्हणून पालकांनी या गोष्टींचा नीट विचार करायला पाहिजे. जर तुमचे विद्यार्थी हे जे कायनेस्थेटिक प्रकारामध्ये असतील तर त्यांना नुसतं बोलून तुम्ही चालणार नाही, त्यांना चित्र दाखवून चालणार नाही, तर त्यांच्याकडनं एखादा रोल प्ले करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच त्या पद्धतीने ते जर शिकले, त्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला तर त्यांचा परफॉर्मन्स हा देखील हाय लेवलचा असू शकतो. याच्यासाठी खास टिप्स असतात आणि ह्या टिप्स तुम्हाला ह्या पेजवरती दिलेल्याच आहेत. की महत्वाची गोष्ट की त्याने शिकत असताना हँड मुव्हमेंट करणं गरजेचं आहे, गेस्टेशन करणं गरजेचं आहे, डेमॉन्स्ट्रेशन एखाद्या विषयाचं जर त्यांना मिळालं आणि ते जर त्यांनी पाहिलं त्यांनी स्वतः डेमॉन्स्ट्रेट करून घेतलं, म्हणजे विज्ञानासारखे विषय आहेत ते ज्याच्यामध्ये लॅबमध्ये जाऊन आपण काही एक्सपेरिमेंट करतो, अशा गोष्टी यांना छानपैकी आवडतात आणि ते त्यांच्या लक्षात राहतात. बऱ्याच वेळेला त्यांना मेमोरी गेम्स वगैरे आपण आणून दिले, त्यांच्याबरोबर काही कॉम्प्युटर्स आणि ग्राफिकल काही गोष्टी त्यांना दिल्या आणि त्यांनी जर स्वतःच एखादी स्प्रेडशीट बनवली, म्हणजे एखादी टेबल वगैरे त्यांनी स्वतः कन्स्ट्रक्ट केलं, एखादा फॉर्म्युला वगैरे त्यांनी टाकून स्वतः कॅल्क्युलेशन करून बघितले, म्हणजे स्वतः कृती करून जर बघितलं तर त्यांना त्या गोष्टी छानपैकी समजतात. त्यांनी खास करून शाळेमध्ये वगैरे असताना क्लासरूम मध्ये असताना फ्रंट सीटवरती जर बसले, पहिल्या दोन चार सीटवरती ते जर बसले मागे न बसता, तर अशा विद्यार्थ्यांना छानपैकी समजेल, कारण ते इन्व्हॉल्व्ह होतील शिकवण्यामध्ये देखील, त्या शिकण्यामध्ये देखील. जर मागे बॅक बेंचर म्हणून जर बसले तर तेवढे इन्व्हॉल्व्ह होणार नाही. आणि म्हणूनच जिथे कृती प्रधान अशा काही गोष्टी असतील तिथे मात्र ह्या विद्यार्थी एकदम पुढे असतात. मग त्याच्यामध्ये कुकिंग असो, रनिंग असो, इटिंग असो, डान्सिंग असो, या सगळ्या गोष्टी ते छानपैकी करतात आणि त्या पद्धतीने त्यांनी पुढे जायला पाहिजे. म्हणजेच एखादा विद्यार्थी जेव्हा कमकुवत असतो त्यावेळेला तो कमकुवत आहे असं आपण फक्त स्टॅम्प मारतो, त्याच्या पद्धतीने त्याच्या स्वभावानुसार त्याचे जे आपण डिक्स अनालिसिस म्हणून त्याची जी पर्सनॅलिटी आपण म्हणतो त्या पर्सनॅलिटीनुसार त्याला शिकवलेलं नसतं, त्याच्या लर्निंग स्टाईलनुसार त्याला शिकवलेलं नसतं, त्याला हवं असलेलं तसं वातावरण नसतं, त्याच्यामुळे कदाचित त्याचा परफॉर्मन्स कमी होतो आणि आपण मात्र स्टॅम्प लावून मोकळे होतो की हा मंदच आहे किंवा ह्याला अभ्यासामध्ये रस नाहीये आणि त्याला मार्क्स कमी मिळतात, हा विषय कच्चा आहे, हा विषय चांगला आहे, हे सगळे आपण स्टॅम्पिंग लावतो. पण त्याच्यावरती जर काम करायचं असेल तर आपल्याला नक्की समजून घेणं गरजेचं आहे की ह्यांची कोणती लर्निंग स्टाईल ऑन प्रायोरिटी मध्ये. तिन्ही पद्धतीची लर्निंग स्टाईल प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असतेच, फक्त प्रायोरिटी मध्ये कोणती लर्निंग स्टाईल जास्त वापरणार हे आपल्याला समजून घेऊन त्या पद्धतीची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. प्रायमरी लर्निंग स्टाईल कोणती आहे, सेकंडरी कोणती आहे, आणि याद्वारे हे जे काही टिप्स दिलेले आहेत त्या टिप्स पालकांनी वापराव्यात आणि त्या पद्धतीने आपल्या मुलांना शिकवावं किंवा त्याचे जे क्लास टीचर आहेत त्यांना ती पद्धतीने समजून सांगावी.